मोक्ष फाउंडेशन नाशिक येथे व्यसन मुक्तीसाठी जनजागृतीपर व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी भारतीय रत्न कामगार नेते अमोलभाऊ भागवत यांनी INO समन्वयक योगतज्ज्ञ डॉक्टर तस्मिना शेख, जनसेविका कीर्ती उदावंत, समाजसेवक संजय बलकवडे, संघटक रमेश चेवले, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, शामराव डावरे पाटील यांच्यासह भेट दिली. व्यसनमुक्ती केंद्रात उपचारादरम्यान दाखल करण्यात आलेल्या रुग्णांसोबत तेथील संचालक सेवियो डिक्रूस आणि प्रशिक्षक संतोष सुरवाडकर, जोशी सराफ शर्मा हे देखील उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर तस्मिन शेख यांनी अगोदर आपण सुद्धा निसर्गोपचार तर्फेच्या माध्यमातून व्यसनी व्यक्तींना कायम प्रफुल्लित राहण्यासाठी संबंधित शिबिर घेत असतो आणि या सर्व बाबींचा समावेश करून फक्त येथीलच नव्हे तर येथून बाहेर असलेले सुद्धा व्यसनी व्यक्ती अतिशय सुनियोजित पद्धतीने व्यसनांवर मात करू शकतात असं स्पष्ट करून सांगितलं. जनसेविका कीर्ती उदावंत यांनी देखील अतिशय मार्मिक शब्दांमध्ये व्यसनांपासून दूर होऊन व्यसनी व्यक्तींनी आपल्या कुटुंबाची उत्तम काळजी घ्यावी अशी सर्वांना विनंती केली. यानंतर राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत यांनी स्वतःवर आलेले अनुभव व आपण त्यावर केलेली मात तसेच व्यसनांवर मात केल्यामुळे आयुष्यामध्ये झालेले सकारात्मक बदल हे उपस्थितांना त्यांच्या प्रखर शैलीमध्ये पटवून सांगितले. उपस्थित व्यसनी व्यक्तींनी जर ते स्वतः संपूर्ण एक वर्षभर व्यसनांपासून दूर राहिले तर पुढच्या वर्षी आम्ही सर्वजण उपस्थित असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांचं अभिनंदन करून सत्कार करू अशा पद्धतीने सर्वांसमोर जाहीर घोषणा केली. त्यानंतर उपस्थित असलेल्या व्यसनी व्यक्तींच्या मानसिकतेमध्ये देखील सकारात्मक आणि ऊर्जात्मक बदल झाल्याचं उपस्थितांनी अनुभवलं. संकल्पना तुमची स्पष्ट नाहीये. तुम्ही जे म्हणतो त्याने ऐकलं पाहिजे. मला नको दिवस मी
करणारच नाही. अरे ती शक्ती तुमच्यातच आहे. ही लोक काहीच करू शकत नाहीये. ही लोक काहीच करू शकत नाहीये, मार्गदर्शन फक्त करू शकतात. पण जेव्हा तुम्ही निश्चय केला ना की मी असंच नाही करणार, मी ते घाणपणा तो घाणेरडपणा आहे, कारण त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात सगळं काय बिघडत आहे, माझी कामं बिघडत आहेत, माझं सगळं फ्रेंड सगळं मला सुटतोय, मला मोठ्या कामाचं मला कुठेतरी लेव्हल पाहिजे, माझी लेव्हल पाहिजे आणि ती मला मिळत. आज इथे येण्याचं कारण असेल व्यसन मुक्ती केंद्रामध्ये एक काहीतरी त्याची जागृती किंवा जनजागृती या मुद्द्यावर सहसा मी तरी या मुद्द्यावर थांबू शकत नाही. काही महत्त्वाचे काम आम्ही याच्या बाजूला ठेवले आणि आज याला आम्ही प्राधान्य दिलं. आता सर्वप्रथम तुम्हाला इथे जर सांगायचं उदाहरणामधून तर व्यसनांपासून दूर झालेल्या व्यक्तींमध्ये मी स्वतः एक बावीस व्यक्तींना आपण व्यसनांपासून दूर केलेलं आहे आणि जवळजवळ मागच्या एक वर्षापासून मागच्या दोन वर्षापासून ते व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वापरतात. आता मी सर्वप्रथम सुरुवात अशी करतो, मी आता थोडक्यात घेणार आहे. जवळजवळ मागच्या 11 महिन्यापासून आमच्यामध्ये आज जे उपस्थित आहे श्याम डावरे, तर ह्या व्यक्तींना आपण मी सांगितलं होतं का व्यसनापासून दूर कसं राहायचं, त्यांनी ते मान्य केलं. तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेख मॅडम यांच्या तर्फे सर्वांतर्फे आपण श्याम डावरे यांचं एक अभिनंदन करूया. माझा शब्द त्यांनी ऐकला. व्यसनांपासून आज ते जवळजवळ 10 ते 11 महिने लांब आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद आहे. सामाजिक प्रतिष्ठा देखील त्यांची किंचित वाढलेली आहे. या पद्धतीने मी सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो. आणि मित्रांनो, व्यसनांपासून व्यसनांदिता दूर कशी करायची यावर जे उपाय आहे, आता सर्वप्रथम जर आपण याला बघितलं तर व्यसनांपासून दूर होण्याकरता आपल्याला जनजागृती महत्वाची. आज आम्ही या ठिकाणी येण्याला प्राधान्य देण्याचा आज येतोय. व्यसनापासून दूर होण्याकरता तुम्हाला जनजागृती करणं महत्वाचं आहे. त्यानंतर समुपदेशन, व्यसनांपासून दूर राहून तुम्हाला कुठल्या पद्धतीचा फायदा होतो याचं समुपदेशन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळेल की अनेक व्यक्ती व्यसनांपासून लांब राहिल्यानंतर त्याचा काय फायदा असतो, हळूहळू तुमच्या सुद्धा मानसिक तयारीच्या पद्धतीने वाढतो. आणि तिसरं सर्वात महत्वाचं, व्यसनांकरता व्यसनांपासून दूर होण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्र हे सध्या समाजामध्ये गरजेचे आहेत. आणि व्यसन मुक्ती केंद्र गरजेचे आहेत हे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसहित फक्त नाशिकच नाही सांगत आहे, माजी गृहमंत्र्यांपर्यंत सुद्धा हे निवेदन केलेलं आहे. व्यसनांपासून जर तुम्हाला समाजाला दूर करायचं तर व्यसन मुक्ती केंद्रांना तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे आणि प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि व्यसनांपासून जर दूर करायचं असेल आपल्याला त्यामध्ये त्या त्या राज्याच्या शासनाचा सुद्धा महत्त्वाचा भाग येतो. कायदेशीर तरतुदी करण्याची गरज, जिथे अनधिकृत जे व्यसनी आहेत गोष्टी त्याच्यामध्ये दारू असेल दुसऱ्या गोष्टी असतील तर बेकायदेशीरपणे ज्या विकल्या जातात त्या विकल्या जाऊ नये यासाठी सुद्धा एक भविष्यामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे एक नवीन नियोजन केलं जाईल, एक प्रोव्हिजन केलं जाईल. आणि ज्यावेळेस हे प्रोव्हिजन चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल समाजातला याचा आक्रमणा ते निश्चित असतो कमी होईल. आणि ती पाचवी गोष्ट आहे प्रसार माध्यम. प्रसार माध्यमांचा योग्य वापर, प्रसार माध्यमांमध्ये व्यसनी ज्या अंमली गोष्टी आहेत याची जाहिरात न होऊ देणे याला सुद्धा एक कंपल्शन टाकलं जाणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी इथे उपस्थित राहून आपण भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगतो या गोष्टी जवळजवळ इथं 6 महिन्यामध्ये एक एक टप्प्याने आपण या राज्य शासनापर्यंत पोहोचू. आता मित्रांनो, इथे जे काही तुमचं उपस्थित आहे
तर तुम्हाला एक प्रामाणिकपणे मी तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही स्वतः आरशामध्ये उभं राहता तर स्वतःला आरशामध्ये एकदा बघा आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो तुमचं आरशातलं जे रूप आहे हे रूप तुमचं घडवणारे तुमचे आई तुमचे वडील तुमची मिसेस तुमच्या पत्नी तुमचे भाऊ मोठे भाऊ तुमचे बहिणी हे सर्व जे आहे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत म्हणजे काहींना त्यांच्या आईवडिलांनी घडवलेले काहींना त्यांच्या मोठ्या बहिणींनी घडवलेलं असेल तर आपल्याला त्यांनी घडवलेलं आहे घडवलेलं त्यांनी आहे तर तुमचं सुद्धा काम आहे समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांना सुद्धा रिप्रेझेंट करा स्वतःला सुद्धा रिप्रेझेंट करा आणि एक महत्वाचं असे जर तुम्हाला व्यसनांपासून लांब जायचं व्यसनांपासून लांब जाण्याकरता सर्वात महत्वाचा जर मुद्दा असेल जो मी स्वतः वापर स्वतःवर इतका वेळ खर्च करा स्वतःवर इतका वेळ खर्च करा की दुसऱ्यांचे गुणदोष पाहण्याकरता तुम्हाला वेळ नव्हतो स्वतःला डेव्हलप कसं करायचं स्वतःला प्रगत कसं करायचं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही कसे पुढे गेले पाहिजे याचा तुम्ही एक टाइम टेबल आज मागच्या 3 वर्षापासून जवळजवळ 1000 दिवसांपासून माझ्याकडे प्रत्येक दिवसाचा 24 तासाचा टाइम टेबल रेडी आणि त्याच्यामध्ये जस जसं काम वाढतंय तस तसं फक्त मी माझी झोप कमी करतो आज मित्रांनो तुम्हाला सांगायला मला आनंद होईल ज्या वेळेस मी इथं व्यसन मुक्ती केंद्रामध्ये उपचार घेतले होते व्यसन मुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत असताना माझ्यावर निंदा करणाऱ्या मला नावं ठेवणाऱ्या मला डॉमिनेट करणाऱ्यांची जी संख्या होती तेच लोक आज मला अपॉइंटमेंट घे भेटायला भेटून गेलाय भेटायला तेच लोक त्या लोकांनी मला स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक.